डॉक्टर तिराकियात जरियॉन सितासिन, शिक्षण मंत्री थायलंड यांनी दिली आज शिर्डीतील साईबाबा शैक्षणिक संकुलाला भेट. शिर्डीत साईंचं दर्शन घेतल्यानंतर साईबाबा शैक्षणिक संकुलाची केली आहे पाहणी. थायलंडचे शिक्षण मंत्री माननीय टेरिकियात जेरियॉन सेतासिन आज शिर्डीतील साईबाबा शैक्षणिक संकुलात. या प्रसंगी साईबाबा शैक्षणिक संकुलाला त्यांनी थायलंडचं प्रतीक असलेलं राजेशाही रथ रॉयल चॅरियट ऑफ थायलंड शैक्षणिक संकुलात सप्रेम भेट म्हणून या ठिकाणी दिलंय. उगले साहेबांसमवेत श्रीमती शिल्पा वैद्य व श्री गंगाधर वरगुडे यांनी स्वीकारलं प्रतीक. साईबाबा हे माझे गुरु असं थायलंडचे शिक्षण मंत्री म्हणतायत. अतिशय उत्साहपूर्ण अशा वातावरणात श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची माहिती या क्षणी थायलंडच्या शिक्षण मंत्र्यांनी चौधरी सर यांच्याकडून मिळवलेली आहे. साईबाबा संस्थांची औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही भारतातील प्रथम क्रमांकाची औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. थायलंडच्या शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि या संवादाचं भाषांतर साईबाबा कन्या विद्यालयाचे इंग्रजी विषय शिक्षक श्री विजय कुमार देशमुख यांनी अत्यंत सुंदर अशा शब्दात केलं आहे. Saibaba's education complex, first I want to greet you with the light the Thai people. Sir, hello and welcome to in Sai City Shirdi. Now guys, may I request our guest the Minister of Thailand, so speak some words to my beloved and great students. So please sir, may I request some spontaneous and inspirational words to my students, please sir. Dear students, teachers, everybody here in the school. Maja sarvapriya vidyarthi, vidyarthi maitrinino, adarniya shikshakanno, सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. Do you know where Thailand is? तुम्हाला थायलंडबद्दल माहिती आहे का? So who knows, put your hands up. ज्यांना माहिती असते त्यांनी हात वरती करावा. Nobody knows where Thailand is. अनेक जणांना माहिती नाही असं मला वाटतंय. Never mind. त्याबद्दल काही वाईट वाटू देऊ नका. Because most Thai people do not know about Shirdi either. बऱ्याच थायलंड लोकांना देखील शिर्डी बद्दल जास्त माहिती नाही. If you tap someone on the street in Thailand or Bangkok, they will never heard about Shirdi. जर तुम्ही बँकॉकच्या शहराच्या रस्त्यावरती फिराल किंवा एखाद्या शहराला भेट द्याल तर त्या ठिकाणी तुम्हाला शिर्डी बद्दल खूप कमी माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होईल. So I am the first Thai who step on Shirdi. जोरदार टाळ्या वाजूया. ते म्हणतायत की थायलंड वरून प्रथम व्यक्ती आहे या ठिकाणी साईच्या दर्शनासाठी शिर्डी या पवित्र शहरामध्ये आलो. अतिशय आनंदाची बातमी त्यांनी सांगितलं. माझे गुरु म्हणजे शिर्डीचे साईबाबा. यू मे बी सरप्राईज्ड Shirdi Sai Baba that I have known for more than 20 years. तुम्हाला आश्चर्य वाटेल मी शिर्डीच्या साईबाबांना गेल्या 20 वर्षापासूनच्या जास्त कालावधीपासून ओळखतो आहे. I've never been to Shirdi. This is my first time. मी अगोदर कधी शिर्डीला आलो नाही. ही माझी शिर्डीला प्रथम भेट आहे. But Shirdi Sai Baba came to my dream 25 years ago, many times, to teach me.
त्यांनी सांगितलं गेल्या 20 ते 25 वर्षापासून शिर्डीचे साईबाबा माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला या ठिकाणी रेस सांगितलं. When I was a doctor practicing in northeastern part of Thailand, so you will not know about that part because it's in a rural area like Shirdi. मी थायलंडमध्ये एका ईशान्य भागामध्ये काम करत असताना डॉक्टर या पदावर काम करत असताना साईबाबांकडून मला बरीचशी मदत झाली की मी त्यांची सेवा समजतो या पद्धतीने ते म्हणतात. One time Shirdi Sai Baba came to a mother of my patient's dream, a mother's dream, to tell her to bring the son to see me. त्यांच्या एका रुग्णाच्या आईच्या स्वप्नामध्ये साईबाबा आले आणि त्यांनी सांगितलं तुमच्या मुलाला आपल्या डॉक्टरांकडे घेऊन जा, म्हणजेच आपल्या साहेबांकडे घेऊन जा. This is happening. हे घडलेलं आहे. Although he took Mahasamadhi 100 years ago, but he's still active, guiding his devotees wherever they are. ते म्हणत आहेत 100 वर्ष तरी समाधीला पूर्ण झाले असते तरी देखील बाबा आजही त्यांच्या भक्ताला मदत करतात. तुम्हाला माहित आहे का ते मला स्वप्नात काय म्हणाले? He said, God is one. I must be open to every God. त्यांनी सांगितलं सबका मालिक एक है, सर्वांचा देव एकच आहे असं त्यांनी मला स्वप्नात सांगितलं. I am a Buddhist. मी बौद्ध धर्मी आहे. And most Buddhists do not pay attention to God. आणि मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्मीय देवांना जास्त महत्व देत नाही. परंतु साईबाबांनी मला देवावरती प्रेम करायला शिकवलं. एज्युकेशन मिनिस्टर ऑफ थायलंड. तर मी आज थायलंड या देशाचा शिक्षण मंत्री म्हणून त्या ठिकाणी पद भूषवतो आहे. आय कम हियर टू लर्न हाऊ एज्युकेशन इन शिर्डी is being done. मला आनंद होतो आहे की या ठिकाणी शिर्डी या शहरामध्ये कशा प्रकारे शिक्षण दिलं जात आहे ते जाणून घेण्यासाठी येथे आलेलो आहे. माझ्या मतानुसार तुम्ही अतिशय नशीबवान आहात. जगातील इतर विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही अतिशय नशीबवान आहात. That you are studying under one roof by तुम्ही साईबाबांच्या छत्राखाली सर्वजण एकाच संकुलामध्ये शिकता. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांपेक्षा जगातील अतिशय नशीबवान आहात. अतिशय मौल्यवान वेळ आहे हा, हा गमावू नका. परत वेळ येणार नाही. तुम्हाला माहिती आहे साईबाबा काय म्हणतात? Nobody can come to see him or know of him without his will. हो जग जगामध्ये कोणी स्वतःच्या इच्छेने येत नाही तर परमेश्वर इच्छेने येतो असं साई बाबा म्हणतात. So you are all called by him and basically taught by him. या all your teachers. या ठिकाणी बाबांनी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि तुम्हाला ते शिकवत आहेत म्हणून वेळ जोडू नका, वाया घालू नका. I wish the Thai students had the same opportunity. मी या ठिकाणी इच्छा करतो की साई थायलंड मधील देखील विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध व्हावी. You definitely are best soul. त्याचा तुम्ही सर्वोत्तम उगम असाल, तुम्ही शोध असाल. So bring on to his feet. So तुम्ही त्यांच्या मार्गावरती चालाव. Remember him at all times. त्यांची सतत आठवण ठेवा. That would be the greatest blessing. हो आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत ठेवा, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करा. God bless you all. Thank you very much. तुम्हाला परमेश्वर खूप खूप साईबाबा खूप खूप आशीर्वाद देव अशी मी साईंची प्रार्थना करतो आणि थांबतो. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थिनींचं कौतुक यावेळी शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. संस्थांच्या साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल,
साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था साईबाबा कन्या विद्या मंदिर या विद्यालयांना त्यांनी एक उत्तम असा अभिप्राय यावेळी दिला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांद्वारा निर्मित विविध मॉडेल्सची यावेळी थायलंडच्या शिक्षण मंत्र्यांनी पाहणी केली. संस्थांच्या नावलौकिकात नेहमीच भर घालणारे विविध शिक्षक यावेळी उपस्थित होते. शिक्षण मंत्र्यांच्या समवेत आलेल्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यालयातील विविध विद्यार्थ्यांना साईंचा प्रसाद वाटप करणारे सर्व कर्मचारी या बंधू भगिनींचं यावेळी थायलंडच्या शिक्षण मंत्र्यांच्याद्वारे कौतुक करण्यात आलं. Sailam fellow devotees, although I'm here as a minister, I learned that I'm probably the first Thai to come here, and many people that I spoke to, including the students, do not know where Thailand is. But that is not important because Thai people do not know where Shirdi is either. But I'm fortunate and I'm blessed by Sai Baba. You are lucky because you are now physically in physical proximity. When the avatar comes, not all will be called. Only those who have done some merits will be here. Although I lived in Thailand, never stepped on Shirdi, Sai Baba came to my dreams many times to teach me, and one main message that he taught me was that God is one. I have to be open to every God, every form of God. So that was even before I, long before I was, I became a minister. I was a medical student. He came to one of the mothers who actually brought her child to see me in my clinic. Sai Baba just appeared in her dream and instructed her to bring the son to see me in northeastern Thailand, in a hospital. When I showed the lady the photo of Sai Baba, she said, "That is him." So this is great. You are lucky to be in Shirdi. Now Shirdi is becoming be known all over the world, and I'm also honored. I was, my sister told me that I'm the first foreigner to come to this school, which is again great as a minister of education. You know, I learned particularly this institution next, right next door to basic education, to primary secondary school. You have vocation. Because Baba says education must not be merely for making a living, but for life as well. So, what can I say apart from we all in the same fold, same guru? So Baba will look after you, look after me, everybody, and all the best for you. I must have done something good to be able to come here to enjoy his darshan, to receive his receive his grace. And usually this is not the words from a Buddhist. A Buddhist usually is not interested in God. But I am. I feel that I must have been born somewhere around here. I must have probably served Shirdi when he was alive. And so that is great. So thank you very much, Sairam, for having me. You may be surprised, somebody from Thailand. प्रशासकीय अधिकारी सन्माननीय उगले साहेब तसेच इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत साईबाबा शैक्षणिक संकुलातील ही थायलंडच्या शिक्षण मंत्र्यांची भेट विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. अजिंक्य देव गायकवाड, महाप्रक्षेपण, शिर्डी.